नाशिक रोड येथील देवळाली गावात दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येत असतात, परंतु बाजारातील किरकोळ व्यापारी सध्या संजय गोसावी या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळले आहेत. गोसावी हे नाशिक रोड विभागीय आरोग्य अधिकारी असून आठवडे बाजारात किरकोळ व्यापारी यांच्या दमदाटीला कंटाळले आहेत. प्लास्टिक जप्तीच्या नावाखाली गोसावी व्यापाऱ्यांकडून 500 ते 2000 पर्यंतचा दंड आकारतोय. पण किरकोळ व्यापाऱ्यांच्या मते आम्ही 51 मायक्रॉन पर्यंतच्या प्लास्टिक पिशव्या वापरतो, पण तरीही संजय गोसावी आमच्याकडून दंड वसूल का करतात? दिवसाकाठी 400-500 रुपये आम्ही कमवतो, त्यामुळे आम्ही घर चालवायचं की दंड आकारायचा, असा प्रश्न यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. आपल्या नाशिकमध्ये जे हार लागला आहे पिशवी कॅरबिकचा, तर त्या जे हारमध्ये 51 मायक्रॉन आपल्याला अलाउड दिलंय महानगरपालिकेने, आणि इथं संजय गोसावी त्यांचे काही कामचारी येऊन बाजारवाल्यांना त्रास देतानी आणि त्या पिशव्या चालू असताना त्या म्हणतात जी आरमध्ये नाही आहे. त्यांच्या का बापाचा राज चालला आहे का हे आम्हाला म्हणता बाजार बंद करा. हां, हे महानगरपालिकेचे कार्य महानगरपालिकेचे अधिकारी असे बोलायला लागले बाजार बंद करा. त्यांच्या का बापाचा अधिकारी कोण केलं यांना अधिकार बाजार बंद करा. आमच्या पन्ने भेटल्या ना, म्हणते काटा उचलून नेला. कोणी नेला काटा? नगरपालिकाचे लोक. मग काटा दिला का तुमचा? पैसे भरले. मग काटा दिला. किती पैसे भरले? 500 रुपये. आज सोमवार बाजारामध्ये सर्वात जास्त त्रास हा महापालिकेचा आहे. कोणत्याच बाजारामध्ये आम्हाला असा एवढा त्रास नाही आहे. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्रास नाही एवढा, कारण कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये लाईटीची सुविधा सुद्धा व्यवस्थित आहे. बगुरच्या बाजारामध्ये व्यवस्थित सुविधा आहे. त्या देवळाली गावच्याच बाजारामध्ये लाईटी का नाही व्यवस्थित? हा, आणि वरतून पावत्या भाडीचा जाणं जाणं हे आमके तमके येतात, हे वर्गणी मागतात, ते वर्गणी मागतात. कोणाकोणाला पैसे द्यायचे? आम्ही महापालिकेला पैसे द्यायचे, दंड भरायचा. हा, काही आहे का नाही पद्धत? बाजारात केरब्यावाले आले होते, केरब्याग जप्त केल्या. आम्ही गरीब लोक आहे, आतावरचे लोक हे बाजारात येतो पोटासाठी. त्यांनी आमच्याकडून 1000 रुपये दंड घेतलेला आहे. बाजारात येतात 51 मायक्रोची पिशवी आम्ही प्रत्यक्षात ठेवून ते मनमानी म्हणतात की बाई या पिशव्या बंद झालेल्या आहेत, आम्ही धंदा करायचा काय? आणि सांगतात 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या, एवढे दंड कुठून आणायचे? म्हटलं की आम्ही जर पैसे नाही घेतले म्हणतात बाजार बंद करा. बाजार जर बंद केले तर आमचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? दंडात्मक कारवाई बरोबरच अधिकारी आठवडे बाजारात बसू देत नसल्याची तक्रारही व्यापाऱ्यांनी केली आहे. संजय गोसावी हे विनाकारण कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत असल्याची माहितीही समोर येते. गोरगरीब किरकोळ व्यापाऱ्यांनी या अधिकाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून संजय गोसावींवर कुणाचा राजकीय वरद हस्त तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आता या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का आणि किरकोळ व्यापाऱ्यांना न्याय मिळणार का हेच पाहावं लागेल. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.